जामनेर तालुक्याला गेल्या 2 दिवसात चक्रीवादळासह अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. तालुक्यातील 20 ते 25 गावांना अतिवृष्टीने अक्षरशः झोडपडून काढले आहे. त्यामुळे तालुक्यातील सुमारे 35,000 हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली असून 250 घरांची पडझड झाली आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास यावेळी शेतकऱ्यांचा हिरावून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे आभाळ कोसळले आहे. कापणीवर आलेल्या किडीच्या बागा आणि पूर्व हंगामी कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान भाजप नेते गिरीश महाजन यांनी यावेळी शेतकऱ्यांची भेट घेऊन पाहणी दौरा यावेळी आयोजित केला होता. अजिंठा डोंगर रांगांमध्ये तसेच जामनेर तालुक्यातील सोमवारी व मंगळवारी दिवसभर मुसळधार पाऊस झाला. रात्रीही पावसाचा जोर कायम होता. चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे तालुक्यात अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. शेतामध्ये पिके पाण्याखाली गेले असल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून वादळामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरावरची पत्रे उडून गेली तर काही घरांची यावेळी पडझड झाली आहे. जामनेर तालुक्यातील 20 ते 25 गावांमध्ये अतिवृष्टीमुळे हानी झाल्याचे स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यामध्ये समोर आले आहे. काही ठिकाणी अजूनही पंचनाम्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील हिंगणे, ओझर खुर्द, ओझर बुद्रुक, रामपूर, लहासार, डालशिंगी, जुनोने, तळेगाव, पहूर, टाकडी बुद्रुक, मेनगाव, हिरवखेडा, दिगर, देवडसगाव, वडगाव, तिगरे वागरी, तिगरे वडगाव, बागदरा, तोंडापूर, शेडगाव, कासली व सावरला या गावांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. या सर्वच ठिकाणी शेती पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास यावेळी हिरावून गेल्याने शेतकरी राजा मोठ्या चिंतेत सापडला आहे. आमदार गिरीश महाजन यांनी आज सकाळपासूनच जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेटी दिल्या. झालेल्या नुकसानाची पाहणी करत त्यांनी शेतकरी व नागरिकांना धीर देण्याचा यावेळी प्रयत्न केला. राज्य सरकारकडून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी उपाध्यक्ष नंदू महाजन, भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत भाविस्कर, तहसीलदार अरुण शेवाळे आदींची यावेळी उपस्थिती होती. दरम्यान आपले दुःख मांडताना अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले असून निसर्गाने सर्व काही हिरावून नेले, आता जगायचे कसे? हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. संसार उघड्यावर आल्याने अनेकांना भावना अनावर झाल्या होत्या. जळगाव जिल्ह्यात यापूर्वीही यावल, रावेर, मुक्ताईनगर भागात चक्रीवादळामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळीही पंचनामे झाले, मात्र अजूनपर्यंत शेतकऱ्यांना एक दमडीही मदत मिळाली नाही. मागच्या आठवड्यात 40 गाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले. त्या ठिकाणी मदतीची घोषणा झाली पण नुकसानग्रस्तांना काहीही मिळाले नाही. राज्य सरकारने किमान आता तरी शेतकरी आणि नुकसानग्रस्त लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करू नये अशा शब्दात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर यावेळी निशाणा साधला आहे. नेमकं गिरीश महाजन काय बोलले ते जाणून घेऊयात. जुगल पाटील, EBM न्यूज, जामनेर. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात काल वादळी पाऊस झाला होता. या वादळी पावसामुळे मका केळीचं मोठ्या प्रमाणात यामध्ये नुकसान झालं असून जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील ओझर नाथवाडी या गावामध्ये केळीचं हे मोठ्या प्रमाणात नुकसान इथं झालेलं आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज यावेळी पाहणी दौरा आयोजित केला होता. शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करण्याची यावेळी मागणी केलेली आहे. लवकरात लवकर पंचनामे करून आम्हाला मदत जाहीर करावी आणि ज्या प्रकारे पाहिलं हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा यावेळी गेल्यामुळे शेतकरी मोठे चिंतेत यावेळी सापडले आहे. शासनाने पंचनामे जरी सुरू केले असले मात्र काही शेतकऱ्यांचे पंचनामे न झाल्यामुळे शेतकरी राजा हा मोठा चिंतेत सापडला आहे. शासन काय भूमिका घेतं हे पाहणे औचित्याचं ठरेल. जवळपास 10:30-11 सुमाराला जामनेर तालुक्यामध्ये चक्रीवादळ झालं आणि या वादळामुळे आपण बघतात की सगळे घरं उद्ध्वस्त झालीत. आपण ज्या केळीच्या बागेमध्ये उभं आहे तर अतिशय काटांवर आलेला माल, 18,000 केळी या शेतकऱ्याची होती, ते 25-30 किलोचा रासाचा माल या ठिकाणी होता आणि असं असताना एका दिवसामध्ये काही मिनटामध्ये हा माल असल्याचा दस्ता झालेला आहे. 18,000 केळी म्हणजे शेतकऱ्यांनी पूर्ण आपलं असेल नसेल अतिपोतीच्यामध्ये लावलेली होती आणि आज संपूर्ण बाग हा केळीचा नष्ट झालेला आहे. नुसतं केळीचा बाग नाही तर कापूस असेल, मका असेल, सर्व शेती याला नष्ट झालेली आहे. सगळ्या शेतामध्ये काल पाणी होतं, वाहून गेलं. त्या गावात आपण त्या ठिकाणी एकही झाडाच्या ठिकाणी उभं नाही. मोठं इतके वृक्ष होते गावात मोठे, ते सगळे उन्मळून पडलेले आहेत. घरावरचे पत्र चालले गेलेले आहेत, लोक हवालदिल झालेले आहेत, काही शिल्लक राहिलेलं नाही. पण माझी आता विनंती आहे शासनाला की हे तर नैसर्गिक आपत्ती आहे पण यांनी तात्काळ आणि लवकरात लवकर यांना जी आवश्यक आहे ती मदत या ठिकाणी केली पाहिजे. त्याचे लवकर पंचनामे झाले पाहिजे.
मागचा अनुभव इतका वाईट आहे की या गेल्या 1.5 वर्षात 2 वर्षामध्ये इतके पंचनामे झालेत, इतक्या लाखोच्या संख्येवर केळीचे झाडं गेले त्रावेर यावल तालुक्यात, मुक्तनगर तालुक्यात, भुसावळ तालुक्यात, परंतु एक रुपया सुद्धा अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मदत त्या ठिकाणी मिळालेली नाही। हे खरं म्हणजे दुर्दैव आहे। कुठल्याही पिकाला घरांना एक रुपयाची सुद्धा दमडी सुद्धा मदत शासनाकडून मिळालेली नाही। परवा 40 गावला गेल्या आठवड्यामध्ये तसंच झालं आहे, अजून 1 रुपया त्या ठिकाणी नाही आलेला, म्हणजे काही व्यवस्था शासनाकडून या ठिकाणी होत नाही आहे। म्हणून माझं म्हणणं आहे माननीय मुख्यमंत्री मोदींना, शासनाला, की आपण तात्काळ हे बिचारे शेतकरी तर उद्ध्वस्त झालेले आहेत, यांच्या घरावर पत्र नाही आहे, शेतामध्ये एक झाड उभं नाही आहे, हाताशी आलेला माल कापूस आता पुढच्या महिन्यात निघायला सुरुवात झाली असती तोही सगळा गेलेला आहे, मका कापायला सुरुवात झाली तोही सगळा गेलेला आहे, केळी की ज्याचा चांगले 1200-1300 रुपये भाव आहे, आज चांगला भाव येणार होता, 30-30 किलोचा एक गड आहे, परंतु आज तो 100% नष्ट झालेला आहे। आणि म्हणून ज्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, नुसतं तोंडाला पानं पुसायचं काम करू नये, ही माझी शासनाला विनंती आहे। रात्रंदिवस आम्ही इथं राब राब राबतो आणि त्याच्यातून जर असं नुकसान पाहायला भेटलं तर काय करायचं? आम्ही आत्महत्या केल्याशिवाय काय पर्याय उरतो शेतकऱ्यांसमोर? बँकांचे कर्ज असतात, प्रायव्हेट कर्ज असतात, तरी आम्ही उभं राहण्याचा प्रयत्न करतो, पण असे आसमानी संकट आल्यानंतर काय करणार? आम्ही कसं तोंड देणार ह्या गोष्टींना? तर म्हणून सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी ज्या शेतकऱ्यांचे सगळे नुकसान झालेले त्यांची जास्तीत जास्त त्यांना भरपाई करून देण्यात यावी व त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा। आज पूर्ण गावामध्ये एकही झाड उभे नाही, शेतांमध्ये झाडे उभे नाही। गिरीश भाऊ आज ते स्वतः पत्रकार वगैरे येऊन पाहणी करतायत, त्यांनाही अक्षरशः आमचं जे डोळ्यात आसू आलेलं आहे ते पुसणं मुश्किल झालं आहे। तरी आम्ही काय करावं ते सरकारनं त्यांनी लवकरात लवकर आम्हाला मदत करण्याची विनंती करतो। 7.5 एकर जमीन आहे दादा, माझा 4000 भाग होता आणि बाकीची पुरी कपाशी होती, पुरी सगळा सत्या लाच झाला, मार 5-6 लाख रुपये कर्ज आहे लोकायचं, काय सांगाय लोकायले, कसं द्याय पैसे लोकायचे, काय झालं पूर्ण नुकसान झालं, 10 ते 15 मिनिटात वारा उधाणानं सगळं बर्बाद झालो मी चक्रीवादळात। कशा कशाचं नुकसान झालंय? पूर कपाशी गेली, गवार गेला, पुरी किडी गेली, पुरा घरावरचे पत्र गेले, कमीत कमी 70 पत्र गेले भाऊ। अपेक्षा आता त्यांच्या हातात बिचारायच्या, वाचवणं मारणं काय म्हणता आता, काय देता ते काय देता नाही, राम जाणे आता आली आता काय मागणी केली भाऊले सांगले मी ना आता पहा म्हणलं भाऊ माझ्यावर 5-6 लाख रुपये लोकांचं कर्ज आहे, हे कसं कर्ज फेडू मी भाऊ? म्हणे मी कालच बोललो भाऊले की म्हणलं फोनावर की म्हणलं भाऊ मी आत्महत्या करतो, म्हणे मी येत्या पाठीमागे काही आत्महत्या करू नको, काय आहे देवाच्या हातात आहे आता। रमेश माळी, काल आणि परवा 2 दिवसामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे या ठिकाणी, आणि जवळपास 10 ते 12 गावांमध्ये चक्रीवादळाचा मोठा फटका बसला। आज आपण या ठिकाणी पाहणी देखील केलेली आहे, जवळपास 225 घरांचे जे कच्चे घरं होते पत्र्याचे ते सर्व पत्रे उडून गेलेले आहे। प्रशासनामार्फत कालच आपण त्या ठिकाणी व्हिजिट केली आणि ज्यांना घरांची व्यवस्था नव्हती ते आपण मंदिरामध्ये किंवा इतर ठिकाणी स्थलांतरित केलं, तसं त्यांची जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे। मोठ्या प्रमाणावर कापसाचं, केळीचं आणि मक्याचं देखील नुकसान झालेलं आहे। सर्व यंत्रणेला तात्काळ पंचनामे सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत। तसेच आपल्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना देखील विनंती करतो की आता जे आपत्ती झाली त्याच्यात जे शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असेल तर आपण कृपया पीक विमा कंपनीला 74 आवर्समध्ये म्हणजे 72 तासामध्ये कळवावे। आपल्याला ही गोष्ट शक्य नसेल तर आपण कृपया तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून जे आपलं नुकसान आहे त्या प्रमाणामध्ये शासनाकडून मदत वाटप करण्यात येईल किंवा त्या कंपनीकडून मदत देण्यात येईल। आता आजपासून सर्व ठिकाणी पंचनामे सुरू केले, जवळपास 30 ते 32 हजार हेक्टर ही क्षेत्र आहे अंदाजे, अजून पंचनामे पूर्ण झालेले नाही परंतु एवढं बाधित क्षेत्र आहे आणि पंचनामे झाल्यानंतर योग्य ती मदत शासनाप्रमाणे देण्यात। सर कुठलं पीक कुठल्या पिकाला फटका बसलेला आहे? पिकांमध्ये जे केळी उभी होती, केळी बऱ्यापैकी आणि मका जो उभा होता ज्याची हाईट जास्त असल्यामुळे आणि वादळ असल्यामुळे ते बऱ्यापैकी नुकसानाभूत झालेले आहे। कपाशीला ज्या ठिकाणी बोंड आलेले होते ते देखील कपाशी खाली पडलेले आहे आणि जवळपास जे मेजर जे गाव आहे ओझर असेल, ओझर बुद्रुक, हिंगणे नक, वडगाव तिगरी, तिगरे वडगाव, देवळसगाव असे या पट्ट्यातील जवळपास 20 एक गावं जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर तिथं हे झाले। सर इथे अतिवृष्टी झाली किंवा चक्रीवादळाचा तडाखा बसला नक्की काय कशा पद्धतीने नुकसान होतं त्याच्यामुळे? आता चक्रीवादळ काय निर्माण झालं ते काही माझ्याकडे माहिती नाही, परंतु एक काल सकाळी 10:30 ते 11:30 दरम्यान अचानक हा सगळा प्रकार घडला आणि 4-5 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाची सुरुवात झाली आणि दुर्दैवाने कोणाला काही हानी झाली नाही,
सुदैवाने सॉरी सुदैवाने कोणावर काही हानी झाली नाही, त्यामुळे आपण जी काही मदत आहे ती आपण कालपासून सुरुवात केली आहे. ते तीन युवक वाहून गेल्याचं पण हो, काल तोंडापूर येथे तीन युवक वाहून गेले होते, त्याच्यापैकी दोन युवकांचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश आलेलं आहे. मात्र एका युवकाचा दुर्दैवी अंत झाला, त्यांची सगळी डेड बॉडी सापडली आहे, त्यांच्यावर पी एम चालू आहे. पी एम नंतर जी योग्य मदत आहे 4 लाख रुपये ती त्यांना देण्यात. गुरांचं काही गुरांचं देखील नुकसान आहे. आतापर्यंत जवळपास 23 गुरांचं रिपोर्टिंग झालेलं आहे की त्या 23 गुरांमध्ये आता त्यांचे पंचनामे होतील आणि ॲनिमल हजबंडरी डिपार्टमेंटमार्फत पंचनामे आले की आपण त्यांना यथोग्य मदत देऊ. भैया मागे एकदम 100% पण दगड पडला बाईच्या पाठीवर काहीच नाही. म्हणजे काल सगळ्या छोटी रात्री Hello guys, please like, comment and subscribe our channel.